आता जसं म्हणतात की संविधान हा मुद्दा नाही पण मोदी जेवढं जास्त येतील तेवढा संविधान हा मुद्दा बनेल महाराष्ट्रामध्ये आमदारांची जी पळवापळवी झाली पक्षांची जी फोडाफोडी झाली ते भ्रष्टाचाराशिवाय शक्य नाही हा एक मेसेज त्यावेळेसच लोकांमध्ये गेलेला होता भाजपच्या बऱ्याच मतदारांना असं आता कळून चुकलेलं आहे की कदाचित फडणवीस मुख्यमंत्री होणारच नाहीत हे भाजपचे जे मतदार आहेत सो ते साहजिकच अजितदादांना पसंती देणार नाही लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक राजकीय फायदा हा एकनाथ शिंदेंना मिळतोय असं चित्र सध्या तरी आहे की आता अबकी बार किती आकडा हे आता त्यांच्या स्लोगनमधून हद्दपार झालेला आहे ज्या पद्धतीने बौद्ध नवबौद्ध आणि मुस्लिम जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी हे महायुतीकडे झुकलेले आहेत असं या सर्व्हेतून तरी म्हणता येणार नाही आ, ही निवडणूक जातीवरून धर्माकडे नेण्याचा प्रयत्न भाजपचा अगदी स्पष्ट आपल्याला दिसतो आहे नमस्कार द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत काल दोन दिवसापूर्वी एम आय टी एस सी एस डी एस लोकनीती यांचा सर्वे आला आणि या सर्वेमध्ये बऱ्याच गोष्टी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी बऱ्याच गोष्टी त्यातून समोर येत आहेत तर त्याच संदर्भात आज आपण एम आय टी एस जीचे प्राध्यापक परिमल माया सुधाकर सरांशी बोलणार आहे सर नमस्कार नमस्कार हा जो सर्वे आला आहे पब्लिकली डोमेनमध्ये आला आहे तर या सर्वे नेमका काय सांगतोय की महाराष्ट्रात आत्ता दोन्ही आघाडी आणि युतींना समसमान संधी आहे याचं विश्लेषण तुम्ही कसं करा एकतर हा जो सर्वे करण्यात आला आहे तर या सर्व्हेचा मुख्य उद्देश हा लोक प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी कोणाला मत देणार आहेत हे शोधून काढणं हा नव्हता कारण मतदानाला अजून बराच वेळ आहे आणि हा सर्व्हे ज्यावेळेस झाला तेव्हापासून तर आता निवडणुकीची जी तारीख आली आहे त्याच्यामध्ये चा किमान चाळीस पंचेचाळीस दिवसांची गॅप आहे आणि या चाळीस पंचेचाळीस दिवसात राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत असतात त्यामुळे त्याचा उद्देश तो नव्हताच उद्देश हाच होता की महाराष्ट्राच्या राजकारणातले जे वेगवेगळे विषय आहेत महाराष्ट्रातल्या समाजातले जे वेगवेगळे विषय आहेत त्यावरती लोकांची मतं काय आहेत आणि मग त्याचा निवडणुकीवरती काय परिणाम होणार हे त्यातनं काढण्याचा प्रयत्न हा होता तर एकंदरीत असं दिसलं की वेगवेगळ्या वेग विषयांवरती महाविकास आघाडी आणि महायुती काही बाबतीमध्ये महाविकास आघाडीकडे लोकांचा कौल होता काही बाबतीमध्ये महायुतीकडे लोकांचा कौल होता नेतृत्वाच्या बाबतसुद्धा महाविकास आघाडीकडे लोकांचा कौल होता महायुतीतल्या नेत्यांकडे सुद्धा लोकांचा कौल होता तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते आहे की ज्या लोकांची मतं आहेत स्पष्ट मतं आहेत ती प्रचंड विभागलेली आहेत म्हणजे त्याचं ध्रुवीकरण आपल्याला स्पष्ट दिसतं की जी महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहेत ती ठामपणे त्यांच्या बाजूने उभी आहेत जी महायुतीच्या बाजूने आहेत ती त्यांच्या बाजूने ठामपणे उभी आहेत पण एक असा सेक्शन आहे की जो साधारणत आपण असं म्हणू शकतो की साधारण वीस टक्के लोकं अशी आहेत की ज्यांची ठाम मतं नाहीत आणि हा वीस टक्के जो लोकांचा गट आहे तो निवडणुकीला सर्वात जास्त प्रभावित करणार आणि पुढील काळामध्ये निवडणूक प्रचार कशा पद्धतीने होतो वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी कोणाकोणाला मिळते त्यातनं काय समीकरणं उभी राहतात त्यानुसार हा वीस टक्के लोकांचा जो गट आहे की ज्याची खूप ठाम मतं नाही आहेत कोणत्याही एका आघाडीच्या बाजूने कोणत्याही एका नेत्याबद्दल कोणत्याही एका विषयावरती तर ती या निवडणुकीचा निकाल हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रभावित करणार या दोन्ही आघाड्या आणि युत्यांमुळे ध्रुवीकरण जरी झालं असलं तरी तो फ्लोटिंग वोटर्सची संख्या जी नेहमी महाराष्ट्रात म्हटली जात होती की दहा टक्क्याच्या आसपास आहे ती आत्ता वीस टक्क्याच्या आसपास गेली आहे असं जाणवतं आहे की ती वीस टक्क्याच्या आसपास गेलेली आहे आणि त्याचं एक कारण कदाचित असंही असू शकतं की इतर जे छोटे पक्ष होते त्यांचा प्रभाव कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर थोडा कमी झालेला आहे अच्छा आणि आता या विधानसभेमध्ये ते सर्व पक्ष स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील पण किमान हा सर्वे ज्यावेळेस झाला त्यावेळेस तरी असं जाणवलं की सर्वात जास्त प्रभाव आघाडी आणि युती यांचा आहे आणि मग बाकी सर्व छोट्या पक्षांचा प्रभाव हा अत्यंत कमी झालेला आहे जे चित्र लोकसभेला पण होतं की छोट्या छोट्या पक्षांना जागा मिळायच्याऐवजी त्या एन डी ए आणि इंडियामध्येच ते बघित झा आणि त्याच्यामुळे आपण असे बघू शकतो की जे छोटे पक्ष आहेत ते आता निर्णय घेत आहेत स्वबळावर लढण्याचा ओके okay. कारण त्यांना तो धोका स्पष्ट दिसतोय अच्छा की इथून पुढेही जर त्यांचं मार्जिनलायझेशन असंच होत राहिलं तर ते नामशेष होतील किंवा अगदीच त्यांचं महत्त्व कमी होईल राज्याच्या राजकारणामुळे मध्ये त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो किंवा महादेव जानकर यांचा पक्ष असो किंवा राजू शेट्टी आणि इतरांनी इसरी आघाडी असो तर या सर्वांचा प्रयत्न आता हाच आहे की या दोन मोठ्या कोएलिजन्समध्ये ते जे पूर्णच बाजूला फेकले गेले होते राजकारणाच्या परिघाच्या बाहेर फेकले जात होते तर त्यात ते आता कुठेतरी स्वतःच स्थान मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे या युती आघाडीच्या मध्ये या दोन्हीच्या मध्ये आता खरी लढाई तिसऱ्या आणि अपक्षांच्या त्यांची खरी अस्तित्वाची लढाई आहे अच्छा आतापर्यंत आपल्याला या सहा पक्षांची अस्तित्वाची लढाई दिसत होती पण ग्राउंडला छोट्या पक्षांची अस्तित्व अस्तित्वाची मोठी लढाई आहे ओके आपण जसं म्हटलात की कुठला पक्ष जिंकणार किंवा मतदान शेवटच्या दिवशी कोण करणार या हेतूनं हा सर्वे केला नव्हता पण ओवरऑल एक सोशल हार्मनी चेक करणं आणि काय चाललंय या पद्धतीनं केलं डी एम एम फॅक्टर जसा लोकसभेला वर्कआउट झाला मराठा काही प्रमाणात काही कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये आपल्या महाविकास आघाडीकडे राहिला असं म्हटलं जातं काही प्रमाणात महायुतीकडे राहिला तर आता हा मराठा समाज ज्याचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे मनोज जरांगे आता स्वतःची वेगळी भूमिका घेत आहे तर अशा वेळी हा मराठा समाज कसा कुठं शिफ्ट होऊ शकतो का दोघांकडे फिफ्टी फिफ्टी राहू शकेल म्हणजे या सर्व्हेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की जरांगे पाटील आणि त्यांच्या फॉलोअर्सनी निवडणूक लढवावी का ओके तर याला जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के लोकांनी असं म्हटलं की हो त्यांनी निवडणूक लढवावी चाळीस टक्क्यांनी म्हटलं आणि पस्तीस टक्क्यांनी म्हटलं की त्यांनी निवडणूक लढवू नये okay. म्हणजे निवडणूक लढवावी त्यांनी असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे त्यांनी जर उमेदवार उभे केलेत तर त्यामुळे मराठा मतं ही नक्कीच विभाजित होणार फक्त आता याचा फटका कोणाला बसणार तर आपलं विश्लेषण जर असं असेल की महाविकास आघाडीमध्ये मराठा मतं मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीकडे आली होती तर साहजिकच त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो मात्र त्याची दुसरी बाजू पण आहे आणि दुसरी बाजू ही आहे की जरांगे पाटील यांचे जे फॉलोअर्स आहेत ते प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या विरुद्ध आहेत okay. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रस्थापित मराठा नेतृत्व हे नेमकं कोणत्या पक्षाकडून उभं राहतं आणि त्याच्या विरोधामध्ये जर, जर जरांगेंनी उमेदवार दिला तर त्याचा फटका त्या त्या मतदारसंघनिहाळ हा महाविकास आघाडी किंवा महायुतीला बसणार जे लोकसभेमध्येही आपल्याला दिसलं होतं की लोकसभेमध्ये सुद्धा जिथे महायुतीचा मराठा उमेदवार होता आणि महाविकास महा आघाडीचा मराठा उमेदवार नव्हता तिथे मराठ्यांचं कॉन्सॉलिडेशन हे महायुतीच्या बाजूने झालेलं होतं आणि हीच शक्यता आत्तासुद्धा आपण वर्तवू शकतो की जिथे प्रस्थापित मराठा एका आघा एका एका पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने असेल तर जरांगेंचा उमेदवार हा त्यांच्या विरोधामध्ये जाणार पण याचा अर्थ असा की महाविकास आघाडीकडून जर प्रस्थापित मराठा नेतृत्व असेल तर महायुतीकडे बिना प्रस्थापित मराठ्यांची जी मतं जाणार होती ती कदाचित जरांगेंकडे जातील आणि व्हाईसवरचा याच्यामध्ये प्रस्थापित आणि बगैरप्रस्थापित हा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरणार आहे निवडणुकीमध्ये पण जे पोलरायझेशन दिसलं मराठा आणि ओबीसी आत्ता सगळीकडे म्हटलं जातंय जे एक प्रकारे जाट आणि नॉन जाट असं हरियाणामध्ये होतं तशी इक्वेशन्स महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत कसं आहे की पोलरायझेशन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ते अगदी कम्प्लीट पोलरायझेशन हे कधीच नसतं बहुसंख्या देतात एका बाजूनी पण अगदी शंभर टक्क्यांनी एका बाजूनी दिलेली आहेत आणि दुसऱ्या समाजातल्या शंभर टक्क्यांनी दुसऱ्या बाजूनी दिलेली आहेत असं कधीच नसतं पण बहुसंख्या असं हे होऊ शकतं की साठ टक्के मराठा एका बाजूने देत आहेत आणि साठ ते सत्तर टक्के ओबीसी एका बाजूने देत आहेत या प्रकारचं पोलरायझेशन हे अ... लोकसभेमध्ये सुद्धा घडलं होतं तसं घडण्याची शक्यता आतासुद्धा आहे पण पर ते परत डिपेंड करतं की मतदारसंघ निय उमेदवार कोण आणि कसे आहेत त्याच्यानुसार ते, ते पोलरायझेशन घडू शकतं आता ह्याच्या ह्याच्यापुढं जसजसं उमेदवार उलगडत जातील त्याच्यानंतर ही गोष्ट ही गोष्ट ओपन होणार अच्छा पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला होता की मुख्यमंत्री म्हणून कोणाचा पसंती आहे तर ह्याच्यामध्ये खूप ड्रास्टिकली सगळीकडं आत्ता त्यांची सहानुभूतीची लाट आहे का नाही अशी चर्चा होती पण उद्धव ठाकरे यांना पसंती अठ्ठावीस टक्के आहे तर खरंच उद्धव ठाकरेंना आत्ता सहानुभूती आहे फक्त सहानुभूतीमुळेच त्यांना अठ्ठावीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे असं नाही म्हणता येणार ओके त्यांना पसंती देण्यामागे इतरही फॅक्टर्स आहेत म्हणजे सहानुभूती हा एक घटक आहे आणि असं म्हटलं जात होतं की सहानुभूतीचा फायदा एकाच निवडणुकीमध्ये होतो त्यानंतर तो कदाचित होणार नाही पण या दोन निवडणुका इतक्या जवळजवळ होत आहेत की मे जूनमध्ये जी सहानुभूती होती ती आत्ता का नसावी याला काही कारण नाही आहे फक्त एकदा त्यांना सहानुभूती दाखवली म्हणून दुसऱ्यांदा दाखवणार नाहीत मतदार असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही त्यामुळे सहानुभूती हा एक फॅक्टर आहे मात्र दुसरा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो आहे की जो या सर्व्हेतनं दिसला आहे की दलित मतदार विशेषतः बुद्धिस्ट मतदार बौद्ध मतदार आणि मुस्लिम मतदार यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणामध्ये पसंती आहे आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा जो मतदार so, आहे त्या महाविकास आघाडीकरिता उद्धव ठाकरेन एवढा मोठा महाराष्ट्र स्तरावरचा नेता त्यांच्याकडे दुसरा कोणी नाही त्यामुळे कोणी काँग्रेसचा जरी समर्थक असला तरी त्याला उद्धव ठाकरे चालणारा आहे राष्ट्रवादीचा जरी समर्थक असला तरी त्याला उद्धव ठाकरे चालणारा आहे आणि त्यामुळे असा प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात येतो की राज्यस्तराचं नेतृत्व कोणी करावं किंवा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा तर त्याच्यामध्ये फक्त शिवसेना उभाटाच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दिली आहे अशातला भाग नाही तर ज्यांना महायुती नको आहे आणि महाविकास आघाडी हवी आहेत अशाही बऱ्याच लोकांनी उद्धव ठाकरे यांना ती पसंती दिली असण्याची पूर्ण शक्यता आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा हा आकडा हा पुढे गेलेला आहे हेच जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेत आणि त्यानंतर जर आपण हा सर्वे केला तर कदाचित अठ्ठावीस टक्के लोकांची पसंती त्यांना नसेल कारण त्यावेळेस जी महाविकास आघाडीची मतं आहेत जी शिवसेनेची नाहीत सो so, ते मग त्यावेळेस उद्धव ठाकरेंना कदाचित पसंती देणार नाही हा एक महत्त्वाचा यामध्ये घटक असू शकतो पण उद्धव ठाकरेंना हे मतदा जेव्हा तुम्ही रुरल आणि अर्बनचं पण डिवाईड केलं हो। तर दोन्हीकडं त्याच त्याच पद्धतीनं त्यांना हे आहे तर हा फॅक्टर पण तितकाच महत्त्वाचा वाटतोय आता मला हो तर दुसरी गोष्ट त्यात दुसऱ्या नंबरवर आहेत एकनाथ शिंदे आणि मग आहेत देवेंद्र फडणवीस हे फॅक्टर की बाबा त्यांच्यात मग ते दोघं मिळून एक कन्सॉलिटेड महायुती म्हणून येत आहेत का अगदी म्हणजे दोघांचं कन्सॉलिटेशन आपण जर बघितलं दोघांची जर आपण बेरीज केली तर ती उद्धव ठाकरेंच्या पुढे जाते ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बेरजेपेक्षाही ती पुढे जाते आणि ज्या मतदारांनी एकनाथ शिंदेंना पसंती दिली आहे ते भाजपला मतदान करणारच आहेत ज्यांनी फडणवीसांना पसंती दिली आहे ते शिवसेनेला मतदान करणारच आहेत एकनाथ शिंदेंच्या त्याच्यामुळे प्रत्यक्ष मतदानामध्ये उद्धव ठाकरेंना आज मोठी लीड जरी दिसत असली तरी प्रत्यक्ष मतदानामध्ये ती नीड परिवर्तित होईल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही किंवा ते तसं होणारही नाही कारण बेरीज जी आहे ही महायुतीतल्या नेत्यांची जास्त येते आहे आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांची बेरीज थोडी कमी येते आहे पण त्याच कंपेरिटिवली जसं तुम्ही म्हटलात की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा तिथला तिथला कोण मतदार असेल त्याला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती द्यायला काही वाटत नाही पण जेव्हा हे तिघांचं एक वोट ट्रान्सफरचं एक गणित व्यवस्थित बसले असं आपण लोकसभेनंतर म्हणत होतो त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोघांचं यांच्यात वोट ट्रान्सफरचं अजूनही गणित बसलेलं नाही खास करून अजित पवार गट तर अजित पवारांची पिछीआड तीन टक्क्यांवर येण्या पाठीमागं तेच कारण वाटतंय का मोठं कारण आहे ते की त्या मतदारसंघांमध्ये भाजपचे जे मतदार आहेत सो ते साहजिकच अजितदादांना पसंती देणार नाहीत ते फडणवीस किंवा शिंदे यांनाच पसंती देणार यामध्ये दुसराही एक भाग असा आहे की भाजपच्या बऱ्याच मतदारांना असं आता कळून चुकलेलं आहे की कदाचित फडणवीस मुख्यमंत्री होणारच नाहीत ओके आणि त्याच्यामुळे शिंद जर महायुतीचं सरकार आलं तर शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू करतील आणि त्या केसमध्ये मग त्यांनीसुद्धा ही एकनाथ शिंदेंनाच दिलेली आहे तो इन्कमबंट फॅक्टर तो इन्कमबंड फॅक्टर आहे आणि महायुतीमधलं एक जे अंडरस्टँडिंग आहे किंवा त्यांच्या मतदारांमधलंही जे अंडरस्टँडिंग आहे की महाविकास आघाडीचं सरकार येण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहून महायुतीचं सरकार आ, हे कंटिन्यू ठेवणं तर तो सुद्धा आपल्याला फॅक्टर याच्यामध्ये काउंट करावा लागेल यातल्या आणखी एक गोष्ट जी तुम्ही डेटा दिलात तर त्या डेटामध्ये मराठा समाज म्हणून मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे येत आहेत का आणि त्यांची जास्त पसंती एकनाथ शिंदेंना नाही तर हे सगळे फॅक्टर्स आणून मराठा चेहरा ज्याचा फायदा भाजपला होईल अशा पद्धतीने हे पुढे जाताना दिसते का हे असं नक्कीच पुढे जाताना दिसतंय की एकनाथ शिंदेंना मराठा समाजामध्ये बऱ्यापैकी पसंती मिळते आहे आणि एक जो व्हॅक्यूम महायुतीसाठी तयार झाला होता की मराठा समाजाला फडणवीस नको आहे असं एक जे चित्र तयार झालं होतं पण मराठा समाजाला त्या भागातले okay. त्या भागातले प्रस्थापित मराठेसुद्धा नको होते ओके आणि त्यातले बरेचसे त्यावेळेस हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसकडे होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात हे मराठे एके एकेकाळी भाजपकडे सुद्धा गेले होते किंवा भाजप शिवसेना ज्यावेळेस एकत्रित शिवसेना युती होती त्यावेळेस ते त्याकडे गेलेले होते पण नंतरच्या काळामध्ये त्यातले बरेच मराठे हे त्यापासून दुरावलेत किंवा काही कारणांमुळे ते दुखावलेत सुद्धा आणि तो महायुतीसाठी तो एक व्हॅक्यूम तयार झाला होता तो जो व्हॅक्यूम आहे तो व्हॅक्यूम आज फडणवीस नक्कीच तो हळूहळू पण पद्धतशीरपणे ते भरून काढत आहेत असं ते चित्र आपल्याला दिसतं आहे त्याचसोबत एक इंटरेस्टिंग फॅक्टर असं होतं की अर्बन रुरलमध्ये रुरलमध्ये एकनाथ शिंदेंना जास्त पसंत आहे आणि अर्बनमध्ये दे देवेंद्र आहे ग्रामीण चेहरा एकनाथ शिंदे जो ॲक्सेप्टेबल आहे जो सगळ्यांची कनेक्ट अवेलेबिलिटी आहे असा दिसतोय का आणि डेव्हलपमेंट करणारे देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन वर्क होताना दिसतंय का काही भागांमध्ये हे कॉम्बिनेशन नक्कीच वर्क होतंय की फडणवीस यांची डेव्हलपमेंट करणारे ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कायम आहे आणि एकनाथ शिंदेंना ग्रामीण भागामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे तो एकतर मराठा फॅक्टरमुळे मिळतो आहे आणि दुसरं लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक राजकीय फायदा हा एकनाथ शिंदेना मिळतोय असं चित्र सध्या तरी आहे okay. आ, जो अजितदादांनी घ्यायचा प्रयत्न केला होता राजकीय फायदा पण तो त्यांच्यापर्यंत तो, तो गेलेला नाही okay. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महिलांकडून किंवा एकूणच ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे हे नाव आता बऱ्यापैकी स्थापित झालेलं आहे एक साधारण चित्र बघितलं गेल्यानंतर साडेतीन व महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभा इलेक्शन झाल्या आणि तेव्हा महायुतीची पिछेआड झाली हे नंबर्स क्लिअर करत होते एकतीस सतरा या दृष्टिकोनातून तर ते नंबर्स आज जेव्हा दो जे हुँ। हे दोघही समोरासमोर आहेत आणि समसमान पातळीला आहेत असं आपण जेव्हा म्हणतो वेगवेगळ्या फॅक्टर्सप्रमाणे तर तेव्हा ह्या साडेतीन महिन्यामध्ये हे करेक्शन्स महायुतीनं केलेत का की तिथून ते ॲटलिस्ट फिफ्टी फिफ्टीपर्यंत येण्यापेक्षा बऱ्याच याच्यात त्यांनी ते करेक्शन्स केलेत एकतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही लोकसभेच्या वेळेस जशी त्या आ, आ, लोकसभे त्या होती त्यापेक्षा ती खूप जास्त आता उंचावलेली आहे यामागचं एक मोठं कारण असं की शिंदेंच्या सेनेनी लोकसभेमध्ये जी कामगिरी केली ती त्या प्रमाणात करतील अशी फारशी अपेक्षा नव्हती पण ती त्यांनी केली आणि विशेषतः जिथे शिवसेना आणि शिवसेना उभाठा यांच्यामध्ये जिथे समोरासमोर लढत होती तर तिथे शिंदेंच्या शिवसेनेने कच खाल्ली नाही उलट तेरापैकी सात मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार विजयी झाले त्यामुळे निवडणुकीनंतर शिंदे संपतील असं जे बऱ्याच जणांना वाटत होतं तसं ते झालं नाही आणि तिथून शिंदेंना स्वतःला एक कॉन्फिडन्स आला मोठ्या प्रमाणात आणि तो त्याच्यानंतर मागच्या साडेतीन महिन्यांमध्ये सुद्धा तो दिसला आणि त्यानंतर मग त्यांनी वेगवेगळ्या ज्या योजना आल्यात आणि त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला तर त्याचा परिणाम किमान महायुतीचे जे समर्थक आहे त्यांच्या मनोधैर्यावरती जर नक्कीच झालेलं आहे की जे अगदी खचून गेले होते सो त्यांच्या मनोधैर्यावर तो झाला आहे आणि त्याच योजनांना घेऊन ते आज इतर मतदारांपर्यंत जाण्याच्या स्थितीत आहेत दुसरं जे करेक्शन केलं विशेषतः भाजपने ते करेक्शन असं आहे की आपल्याला आता असं दिसतं की मागच्या किमान दहा वर्षांमध्ये पहिल्यांदा आता असं होतं आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे हरियाणामध्ये सुद्धा बघायला मिळालं की आता अबकी बार किती आकडा हे आता त्यांच्या स्लोगनमधून हद्दपार झालेलं आहे नाहीतर हे चौदापासून होतं अब की बार दो सो सत्तर पार अबकी की बार तीनसो पार अबकी बार चारस पार पण अबकी बार चारस पारचा जो त्यांना मोठा फटका बसला आणि विधानसभेमध्ये सुद्धा ते आधी होतं मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा अबकी बार एक पचास पार होतं हे आता त्यांच्या नॅरेटिव्हमधून किंवा प्रचारामधून हे पूर्णपणे आता हे बाहेर फेकल्या गेलेला आहे ते त्यांनी जाणीवपूर्वक ते करेक्शन त्यांनी केलेलं आहे की अशा प्रकारचा नारा आता द्यायचा नाही ते हरियाणामध्येही त्यांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते अगदी स्पष्ट दिसतं आहे आणि हरियाणात त्यांनी ज्या पद्धतीने एक अंडर म्हणून निवडणूक लढवली त्याच पद्धतीने आजही महाराष्ट्रामध्ये ते अंडर म्हणून निवडणूक लढवताना दिसत आहे की जिथे त्यांचा जोर हा मुख्यत प्रत्येक मतदारसंघ त्या मतदारसंघ निहाय प्रचार चालवणं आणि स्वतःच्या मतदारांना जास्तीत जास्त मतदान केंद्रांपर्यंत आणणं यासाठीची जी आखणी आहे ती करण्यावरती त्यांचा तो जोर आहे आत्तापर्यंत भाजपचं असं व्हायचं की ते राज्यस्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती मोठे नॅरेटिव्स तयार करायचे तसं नॅरेटिव्ह आता त्यांनी तयार केलेलं नाही आणि आता पुढच्या ते वीस पंचवीस दिवसातही ते तसं नॅरेटिव्ह तयार करतील असं काही वाटत नाही त्यामुळे ते आता छुप्या पद्धतीने शांतपणे आणि आपल्या विरुद्ध कन्सॉलिडेशन होऊ नये याची काळजी घेत ते पावलं टाकत आहेत आणि हे मला वाटतं भाजपने केलेलं फार मोठं करेक्शन आहे आत्ता तुम्ही जो आणखी एक मुद्दा सांगितलात की राज्य लेवल किंवा नॅशनल लेवलचे मुद्द्यांवर कुठेही न देता हायपर लोकलवर आणणं हा एक सेगमेंट आत्ता भाजप करताना दिसते पण आपल्या सर्व्हेमध्ये दहा माणसांपैकी सहा माणसं नॅशनल आयडेंटिटीला जास्त भर देत आहेत तर त्याचा फायदा मोदी फॅक्टर म्हणून आत्ता जरी कमी झाला असला तरी मोदींचा किंवा करिश्मा नॅशनल आयडेंटिटी ह्याचा फायदा भाजप घेऊ शकते का याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर सर्व्हेमध्ये जो तो प्रश्न होता हा तो एक महाराष्ट्राची अस्मिता अच्छा या नात्याने तो विचारण्यात आला म्हणजे गुजरात आणि हा सगळ्या नॅरेटिव्हच्या त्या नॅरेटिव्हच्या दृष्टिकोनातून तो विचारण्यात आला होता की म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना ते मराठी uh, आहेत uh, हे त्यांचं फिलिंग जास्त स्ट्राँग आहे की ते भारतीय आहे हे त्यांचं फिलिंग जास्त स्ट्राँग आहे की ते मराठी पण आहेत आणि भारतीय पण आहेत अच्छा असे ते ऑप्शन्स होते तर त्यामध्ये बहुसंख्य लोकांनी ते आधी भारतीय आहेत आणि मग ते महाराष्ट्रीयन आहेत असं उत्तर दिलं काही जणांनी ते आधी महाराष्ट्रीयन आहेत मग भारतीय आहेत असं उत्तर दिलं काही जणांनी ते महाराष्ट्रीयन आणि भारतीय या दोन्ही याला समान त्यांनी वजन दिलेलं होतं यामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठी हा जो फॅक्टर आहे हा मुंबई पुणे नाशिक या भागापुरता काही प्रमाणात कोकण या भागापुरता मर्यादित फॅक्टर आहे तो नॉर्थ महाराष्ट्रात तो नाही विदर्भ मराठवाड्यातसुद्धा नाही आणि तिकडे हिंदी सर्रास चालते तर त्या भागामध्ये हा अजिबात फॅक्टर नाही त्यामुळे साहजिकच तिकडच्या मतदारांनी जो रिस्पॉन्स दिला तो हा होता की आम्ही आधी भारतीय आहोत मग महाराष्ट्रीयन किंवा मराठी आहोत आणि पुणे मुंबई नाशिक या भागामधल्या मतदारांचा जो रिस्पॉन्स होता तो डिव्हायडेड होता की काहींचं म्हणणं आधी भारतीय मग मराठी काहींचं म्हणणं की मराठी भारतीय दोन्ही एकत्र काहींचं की महाराष्ट्रीयन अस्मिता मोठी या पद्धतीचा तो प्रश्न होता पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज कोणत्याही शिवसेनेला किंवा मनसेला महाराष्ट्र अस्मिता हा जर मुद्दा करायचा असेल तर किमान या निवडणुकीत तरी तो मुद्दा एका मर्यादित क्षेत्रापुरता तो होऊ शकतो तो संपूर्ण महाराष्ट्रापुरता होऊ शकत नाही आणि तसा तो संपूर्ण महाराष्ट्रापुरता तो कधीही नव्हता म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेचं राजकारण फक्त महाराष्ट्रीयन अस्मिता आणि मराठी माणूस यावर आधारलेलं होतं त्यावेळेस शिवसेना ही फक्त मुंबई ठाण्याची पार्टी होती ज्यावेळेस त्यांनी हिंदुत्ववादी राजकारण घेतलं त्यावेळेस ती महाराष्ट्रभरातली पार्टी झाली सो ती स्थिती आजसुद्धा आहे आणि दुसरं की मोदींचा जर विचार केला याच्यामध्ये तर आ, मोदी फॅक्टर हा या निवडणुकीमध्ये एक प्रकारे प्रभावी होऊ शकतो जर भाजपने महायुतीने मोदींना मर्यादितपणे वापरलं तर अच्छा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतल्या आणि त्याचा काही फार फायदा झालेला नाही उलट त्याचा फायदा भाजप विरुद्ध कन्सॉलिडेशन होण्यावरतीच तो झाला होता त्याच पद्धतीने आतासुद्धा जर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर सभा घ्यायला लागलेत तर त्याचा काही फार फायदा भाजपला होणार नाही आणि हे यासाठी सुद्धा की मतदार हे सातत्याने राष्ट्रीय निवडणूक आणि राज्याची निवडणूक यामध्ये ते फरक करत असतात त्यामुळे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भाजपचा परफॉर्मन्स खूप चांगला होता चौदा आणि एकोणवीसमध्ये तर त्यावेळेस मतदारांनी भाजपला विधानसभेमध्ये बहुमत दिलं नव्हतं त्यावेळेस मोदी फॅक्टर होता पण शेवटी ती राज्याची निवडणूक असल्यामुळे बहुमत हे भाजपला दोन्ही निवडणुकांमध्ये मिळालेलं नव्हतं तो फॅक्टर यावेळेस असेलच पण दुसरा जो आहे की लोकसभेमध्ये मोदींबाबत रिसेंटमेंट होती अनेक राज्यांमध्ये होती आणि ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती शेतकऱ्यांमध्ये ती फार मोठ्या प्रमाणामध्ये होती ती बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये सुद्धा होती आणि मोदींना जर मोठ्या प्रमाणामध्ये जर महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर प्रचार केला तर ते जे कॉन्सॉलिडेशन लोकसभेत झालं होतं की आता जसं म्हणतात की संविधान हा मुद्दा नाही पण मोदी जेवढं जास्त येतील तेवढा संविधान हा मुद्दा बनेल आणि त्यामुळे ते किती मर्यादितपणे मोदींना प्रचारामध्ये वापरतात त्याच्यावरती मोदी भाजपसाठी किती इफेक्टिव्ह ठरतील हे निर्धारित होईल यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला दिसतो ह्या पूर्ण इलेक्शनचा जो टोन सेट होत होता आत्तापर्यंत महागाई आणि बेरोजगारी या सगळ्याच्या भोवती पण त्याच्यात आपल्या सर्वेमध्ये करप्शन म्हणजे भ्रष्टाचार हा विषय खूप प्रॉमिनंटली आलाय त्या महागाई आणि बेरोजगारी हा विषय पण आहेत पण त्याच्याहून जरासा जास्त भ्रष्टाचार आजपर्यंत ज्या सर्कलमध्ये आपण सगळीकडे बघितलं तर हा मुद्दा ना महाविकास आघाडीकडून किंवा आणखी कुठल्याही विरोधी पक्षाकडून छोट्या मोठ्या दिसत नव्हता पण करप्शन आहे हे लोकांना वाटणं ह्याचं काय अंडर करंट असू शकतो म्हणजे सर्वेत जो प्रश्न होता तो फक्त करप्शन आहे असा नव्हता ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार ओके okay. यांच्या कंपॅरिझनमध्ये करप्शन कोणत्या सरकारमध्ये जास्त आहे ओके okay. तर त्यामध्ये असं हे होतं की शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचार मद हा खूप जास्त आहे असं लोकांचं त्याच्यामध्ये मत अगदी स्पष्टपणे दिसलं म्हणजे हा दोन्ही सरकारमधला कंपॅरिझनचा हा मुद्दा होता आणि त्यात मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्रामध्ये आमदारांची जी पळवापळवी झाली पक्षांची जी फोडाफोडी झाली ते भ्रष्टाचाराशिवाय शक्य नाही हा एक मेसेज त्यावेळेसच लोकांमध्ये गेलेला होता आणि त्यामुळे ते राज्यकारभारामध्ये सुद्धा कुठेतरी परिवर्तित होणार हे साहजिकच आहे त्यामुळे जिथेही सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये भ्रष्टाचाराला तोंड द्यावं लागतं तो आज कुठेतरी ते राज्य सरकार कसं बनलेलं आहे राज्यातलं नेतृत्व कसं आहे याच्याशी तो लिंक करू शकतो म्हणजे मला आठवतं की चौदाच्या निवडणुकीमध्ये या प्रकारचं नॅरेटिव्ह होतं की भाजीपाला एवढा महाग झालेला आहे कारण केंद्रातलं सरकार एवढा भ्रष्टाचार आहे की याच्यातनं त्यांना तो पैसा काढावा लागतोय या प्रकारचं नॅरेटिव्ह किंवा पेट्रोलमधनं काढावा आहे असं नॅरेटिव्ह हे एक सामान्य जनतेमध्ये त्यावेळेससुद्धा पसरलेलं होतं त्याचप्रकारे आज सुद्धा असं दिसतंय की एक सामान्य लोकांमध्ये असा एक अ, 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 कौल दिसतो आहे की भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि त्याचं कारण हे कदाचित या सगळ्या पक्षांच्या फ फोडाफोडीशी आमदारांच्या पळवापळवीशी सुद्धा असू शकतं आणखी एक या तीन साडेतीन महिन्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रात घडली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि ती जे इफेक्टिव्हली वा आणली गेली वाप सगळीकडं त्याचा बोलवायला झाला ती फ्लॅगशिप योजना सरकारचे अशा पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन झालं ह्या सगळ्यातून लाडकी बहीणमुळं खरंच नॅरेटिव्ह बदलणार आहे लाडकी बहीण ओव्हरऑलच पिक्चर सगळा महायुतीच्या बाजूने नेऊन ठेवणार आहे भाजपला त्याचा फायदा होणार आहे असं पिक्चर आहे पण आत्ता आपल्या सर्वेमध्ये सर्व्यामध्ये फोर्टी फाईव्ह आणि फोर्टी वन अशा पद्धतीनं त्या गोष्टी दिसत आहेत तर ह्याच्याकडं तुम्ही कसं पाहता म्हणजे अजूनही हा प्रचाराचा मुद्दा आहे आणि इथून पुढे कोण रेटून प्रचार करतं अच्छा लाडकी बहिणीच्या बाजूनी <coughs> आणि लाडकी बहीणच्या विरोधात काय नॅरेटिव्ह उभं करण्यात येतं आणि ते कितपत रेटून लोकांपर्यंत नेलं जातं हे जो पक्ष किंवा आघाडी युती जास्त यशस्वीपणे करू शकेल त्याचा त्यांना लाभ मिळेल आत्ता जे चित्र दिसतंय ते असं दिसतंय की जे मतदार महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बाजूने आधीच होते ते तसेच आहेत ते लाभ घेत आहेत पण हा लाभ घेतोय म्हणून त्यांनी मत आपलं पूर्णपणे बदललेलं आहे असं असं काही सध्या तरी दिसत नाही आहे ते त्यांच्या दुसऱ्या काही कन्सिडरेशन्समुळे ज्या प्रकारे पक्षांमध्ये विभागलेले होते ते तसेच आहेत पण हे असंच राहील असंही नाही की इथून पुढे कोण कशा पद्धतीने प्रचार नेतो आहे त्याच्यावरती हे बरंच अवलंबून असेल पण एक गोष्ट अगदी ठामपणे आपण म्हणू शकतो की लाडकी बहीण योजनेमुळे लोकसभेमध्ये ज्या महिलांनी महायुतीला मत दिलं होतं आणि ज्यांना आता लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळतो आहे त्या सर्वच्या सर्व किंवा बहुसंख्य त्यातल्या या नक्कीच महायुतीला मतदान करणार त्यामुळे हा महायुतीसाठी अजूनही प्लस मुद्दा आहे आणि त्यामध्ये त्यांना आणखी किती भर घालता येईल ते बघावं लागेल अन्यथा लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी आपलं मत यावेळेस महाविकास आघाडीला देण्याचा विचार केलाही असता पण तसा ते आता नक्कीच करणार नाहीत आणि त्यामुळे जो कोर मतदार आहे महायुतीचा त्या कोर मतदाराला टिकवून ठेवण्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचं योगदान मोठ्या प्रमाणात असणार आहे ह्याच्यात आणखी एक जे आपण म्हणजे वेगवेगळ्या वेग सेक्टर्स वाईज जात नाही आहे दोन्हीकडे जो पोलरायझेशनचा हो। तुम्ही मुद्दा म्हटलात तर त्यामध्ये मुस्लिम पर्सेंटेज महाविकास आघाडीकडं जास्त पद्धतीनं दिसतंय तर आणि उलटीकडं अप्पर कास्ट सवर्ण हे सगळे महायुतीकडं दिसत आहेत सो so, हे किंवा दलित असतील तर ते काही प्रमाणात तिकडं आहेत नॉन बुद्धिस्ट बुद्धिस्ट तिकडं आहेत सो so, हा जो बायफर्गेशन्स ऑलरेडी झाले आहेत ओबीसी महायुतीकडे आहेत सो so, हे बायफर्गेशन्स बघितल्यानंतर कुठला फॅक्टर खूप जास्त डिसाइडिंग ठरेल कारण की महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीनं डॉमिनेट असणारे मतदारसंघ आहेत जसे की मुस्लिम बहुल कुठेही आठ ते दहा टक्के आहेत किंवा ओबीसी बहुल आहेत जसं जनांगे म्हणतात की एकशे तेरा मराठा बहुल आहेत तर हे सगळं सिनेरो बघितल्यानंतर जात हा फॅक्टर या निवडणुकीत किंवा धर्म जात या फॅक्टरवर ही निवडणूक जाताना दिसते का पोलरायझेशन हो ही ही निवडणूक धर्म आणि जात या दोन्ही याच्यावरती जाते आहेत यामध्ये लोकसभेनंतर भाजपने विशेषत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानंतर मतदारांमध्ये आणि मग सामान्य लोकांमध्ये व्यवस्थितपणे हा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे की मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून त्यांचे एवढे उमेदवार निवडून आलेत तर असं सांगण्यामध्ये एक अप्रत्यक्ष संदेश असा असतो की आता हिंदूंनी भाजपला मतदान करावं सगळ्यांनी एकत्रितपणे तर तो, तो एक कन्सर्टेड एफर्ट्स अगदी व्यवस्थितपणे तो प्रयत्न भाजपद्वारे तो होतो आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जातीवरून धर्माकडे नेण्याचा प्रयत्न भाजपचा अगदी स्पष्ट आपल्याला दिसतो आहे पण जातसुद्धा तेवढीच प्रभावी ठरणार आहे आणि लोकसभेमध्ये ती होतीच पण या विधानसभेमध्ये सुद्धा ती प्रभावी ठरेल यामध्ये नेमकी कोणती जात ही जास्त प्रभावी ठरेल ते मतदारसंघनिहाय आपल्याला कळेल पण आज जे दिसतंय आपल्याला की बौद्ध आणि नवबौद्ध हे महाविकास आघाडीकडे जास्त झुकलेले आहेत आणि जे इतर दलित जाती ज्या आहेत ते आधीचंही विश्लेषण होतं की त्या इतर दलित जाती या सुरुवातीपासून भाजपकडे त्या झुकलेल्या होत्या भाजपकडे त्यांचं मत आधीपासूनही जात होतं त्या भाजपकडे आजही त्याच पद्धतीने त्या आहेत याचा अर्थ असा होतो की भाजपचे जे कोर मतदार आहेत ते फार फुटलेले नाहीत ते भाजपकडे आहेत मात्र महाविकास आघाडीने स्वतःच्या मतदारांचं कन्सॉलिडेशन केलेलं आहे तेच आपल्याला ओबीसीमध्ये सुद्धा दिसतं की ओबीसीचा कल भाजपकडे आहे पण ओबीसी महाविकास आघाडीकडे सुद्धा आहेत म्हणजे ज्या पद्धतीने बौद्ध नवबौद्ध आणि मुस्लिम जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी हे महायुतीकडे झुकलेले आहेत असं या सर्वेतून तरी म्हणता येणार नाही त्याचं कल जास्त हा महायुतीकडे आहे पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो नाही आहे मराठ्यांचा हा एकूण कल म्हणजे एक जे नॅरेटिव्ह जनरली आहे की मराठे हे पूर्णपणे फडणवीस आणि भाजपच्या विरुद्ध गेले आहेत त्या विपरीत सर्व्हेतनं असं दिसलेलं आहे की एकूण मराठा मतदारांमध्ये आजही भाजपला लीड आहे आणि हा सी एस डी एसचा जो पोस्टपोल सर्व्हे आला होता महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर त्यामध्ये सुद्धा हे आकडे आले होते की असं नव्हतं की सर्वच मराठ्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीला मतदान केलं होतं महायुतीकडे सुद्धा चांगल्या प्रमाणात ते मतदान गेलेलं होतं त्यामुळे ओबीसी आणि मराठा यांचं कॉन्सॉलिडेशन जर झालं तर ते कोणत्या बाजूनी कन्सॉलिडेशन होतं त्या बाजूनी ती निवडणूक फिरेल अन्यथा ही निवडणूक मतदारसंघ निहायच राहणार मतदारसंघातले समीकरण आणि मतदारसंघांमधल्या मधले उमेदवार याच्यानुसार ही निवडणूक होणार प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळी निवडणूक असेल आणि त्यानंतर मग जेव्हा सर्व मतदारसंघांचा मिळून ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस मग आपण त्याचे निष्कर्ष काढत बसू की राज्यामध्ये ही लाट होती राज्यामध्ये हे वारं होतं पण प्रत्यक्षामध्ये आज तसं काही आहे असं तरी दिसत नाही आज कुठलीही लाट किंवा वारं नाही आहे महाराष्ट्रात नक्कीच नाही अच्छा तर हे सगळं पाहिल्यानंतर एकंदरीतच Uh, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचे पोलरायझेशन आहे पण पोलरायझेशन म्हण जे आत्ता प्रामुख्याने लोकसभेत म्हटलं गेलं लो होतं मराठवाड्यामध्ये घडतं आहे तर मराठवाड्यामध्ये सर्वे करताना काही प्रमाणात जाणवलं का हो पोलरायझेशन मराठवाड्यामध्ये ते पोलरायझेशन आणि सोशल टेन्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आ, लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये ते तयार झालं होतं आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर ते आणखी वाढलं आणि ते आजसुद्धा तिथे कायम आहे आणि त्याचा परिणाम मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघांवरती होणार मात्र तो उत्तर महाराष्ट्र कोकण किंवा विदर्भामध्ये अस... तो परिणाम होणार असं ठामपणे सांगता येणार नाही तो मराठवाड्यातल्या काही मतदारसंघांमध्ये आहे म्हणजे एकंदरीतच ही निवडणूक प्रत्येक प्रत्येक प्रदेशातल्या प्रत्येक प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीप्रमाणे घडत हो हो ओके म्हणजे आज तरी तसं चित्र आहे हे पाच ऑक्टोबरनंतर आज घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीनंतर हे जे फिफ्टी फिफ्टीचं आहे ते कमी जास्त होऊ शकतं नक्कीच ओके तर आज आपण वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या या आलेल्या सर्वेबद्दल एम आय टी एस ओ जी आणि सी एस डी एस लोकनीतीच्या या सर्वेबद्दल आज आपण बोललो सरांबरोबर वारंवार जसजसं गोष्टी उलगडत जातील तसतसं आपण सरांबरोबर बोलतच राहणार आहोत आज आपण इथंच थांबूया द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद